आत्म तत्व अवबोध कराया एक जी मार्ग खरा पुढे म्हटले गुरु चरणाते शरण जाऊनी मरण भया ते हरा गुरुचे चरण धरा जन हो गुरुचे चरण धरा। रामचंद्र सुत ह्या नावाने आमचे आदरणीय गुरुजी श्रीधर रामचंद्र भागवत अतिशय प्रेमाने आम्हाला शिकवलेलं आहे यांनी, आणि त्यांनी जे शिकवलं त्यातलं थोडंफार तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार। ते रामचंद्र सुत काय म्हणतात सगळ्यांना विनवत आहे, जसं संतांनी पाया पडून पण लोकांना सांगितलं तसंच आमचे गुरुजी सांगतायत। गुरु भक्तीने तरा जन हो गुरु भक्तीने तरा, बस गुरु भक्ती करा हा मुख्य संदेश त्यांना द्यायचा आहे। कारण कशासाठी गुरु भक्ती करायची? आम्ही हा मनुष्य देह घेऊन आल्यानंतर आमचं उद्दिष्ट काय आहे? आम्हाला हा भवसागर पार करून जायचा आहे, आम्हाला त्या परमपदाची प्राप्ती करून घ्यायची आहे। आणि त्याच्यासाठी एकच उपाय आहे, म्हणजे गुरुची भक्ती करा, गुरुला शरण जा, गुरुचे चरण धरा। बरं का? आता काय होईल, काही वेळेला असं कोणाला वाटेल ते काय गुरुचे चरण झालं गेलं आपलं ते काय म्हणजे असं बाय मुडेंगे बाय मूड दैने मुडेंगे दैने मूड चरण धरंगे चरण धर अशी कवायत का? कवायत नाही। त्या चरण धरा ह्या साध्या वाक्यामध्ये किती खोल अर्थ आहे त्याचा आपल्याला विचार करायचा। हे सांगायचं कारण असं मी तुम्हाला सांगते, एकदा काय झालं बरं का, इथे सगळ्या मैत्रिणीज आहेत आपल्या म्हणून सांगते। असंच आम्ही एका मैत्रिणीच्या घरी गेलो बरं का, नवीन